हेलो पीपल, व्हाट्स अप, वेलकम बैक टू शोकड़क रिएक्शन। मैं हूं शवीज और आज मैं रिएक्ट करने वाला हूं अनदर बर्थडे मैशअप ऑफ मोहटी सर मोमू का। एंड आज उनका बर्थडे, तो विश यू मेनी मेनी हैप्पी टर्न्स ऑफ द डे सर। एंड आई होप के यू नो जस्ट यू लिव लॉन्ग एंड हैव अ वेरी ब्यूटिफुल ईयर्स अहेड एंड वेरी वेरी आप हमें यू नो अच्छी अच्छी फिल्मों के साथ यू नो एंटरटेन करते रहें। एंड या इससे पहले उनके एक बर्थडे मैशअप के ऊपर रिएक्ट किया था भाई जॉमिन जोसेफ और वो मोहम्मद यासीन का हमारे यू नो सजेशन था, वो अनफॉर्चुनेटली हम लोग अपलोड नहीं कर पाए बिकॉज वक्त नहीं मिला एडिटिंग के लिए वगैरह। एंड वी एंड यू गाइस मे बी यू नो अगर आप हमें रेगुलर फॉलो करें तो आपको पता होगा कि रिसेंटली एक दो तीन दिन से वीडियोस प्रॉपर अपलोड भी नहीं हो रहे बिकॉज वी हैविंग लॉट ऑफ वर्क। एंड या पुराना चैनल जब था तो हमारे पास बहुत सारे वीडियोज यू नो ड्राफ्ट में होते थे जिसकी वजह से हम मेंटेन कर पाते थे, बट जैसे ही वो चैनल टर्मिनेट हुआ उसके बाद हमारे न्यू चैनल के लिए हम लोग यू नो वी हैव टू शूट अगेन एंड अगेन एंड वो अपलोड एंड वी डोंट हैव मच कंटेंट इन ड्राफ्ट्स जिसकी वजह से यू नो ये प्रॉब्लम हो रही है। बट या वी विल कवर अप दिस अगले 10 दिन। आई थिंक इनायत इज गोइंग ट्रैवलिंग टू कश्मीर फॉर अ वेडिंग और मैं भी एक इवेंट के सिलसिले में उड़पी में रहूंगा अगले एक 5-6 दिन, तो 10 दिन के लिए एटलीस्ट यू नो आपके नए रिक्वेस्ट के ऊपर यू नो वीडियोज नहीं बन पाएंगे, बट वी विल जस्ट कम बैक एंड वी विल कम विद अ बैंग। बट या वी हैव शॉट सम वीडियोज जो कि हमारे ड्राफ्ट में हमने डाल दिए हैं, वो ये करके अपलोड हो गया। एंड राइट नाउ इट्स मोमोटी सर्स बर्थडे डे। और या बर्थडे मैशअप इज बाय लिंटो कुरियन, बट एज यू नो के लिंटो देयर विल बी नो सबटाइटल्स फॉर डायलॉग्स। सो हमारे जो मल्लू तमिल तेलुगु चैनल है फ्रॉम जितिन, वो सबटाइटल्स करते हैं इन वीडियोज का। उन्होंने जैसे कि वी नो क्या यू गाइज नो अगर आप हमें जानते हो तो हम बहुत सारे उनके वीडियोज के यू नो ही सबटाइटल्स वीडियोज और वो हमें बताते हैं कि इसका सबटाइटल हो गया कि आप रिएक्ट कर सकते हो। सो रात के 1 बजे उन्होंने वीडियो अपलोड किया। मैं एक्चुअली रिंटो कुरियन की ओरिजिनल वीडियो के ऊपर रिएक्ट करने वाला था, बट मुझे पता चल गया कि वो 1 घंटे को ले यू नो अपलोड करने वाले हैं, तो मैं उनको वेट कर रहा था। उनकी भी यू नो लिंक हम लोग डिस्क्रिप्शन में डाल देंगे, आप देख सकते हो। सो लेट्स स्टार्ट द रिएक्शन ऑन दिस मैशअप, उसके बाद इसके बारे में बात करते हैं। एंड प्लीज डू सब्सक्राइब द चैनल गाइस, बहुत सपोर्ट की जरूरत है फिल वक्त बिकॉज हमारा चैनल पुराना चैनल चला गया है। यू नो 12,000 सब्सक्राइबर्स से हम लोग यू नो इतने नीचे आ गए और यू नो एक एक वीडियो को 10,000 व्यूज मिलता है, अब 1,000 मिलना मुश्किल है। सो वी नीड योर सपोर्ट गाइस प्लीज, स्पेशली द मल्लू ऑडियंस बिकॉज मेरे जितने भी यू नो स्पेशल मेंबर्स थे, स्पेशल सब्सक्राइबर्स थे, स्पेशल फैमिली थी, वो ज्यादातर मल्लू ऑडियंस थी और मल्लू कंटेंट ही हमारा ज्यादा यू नो चैनल में चलता था। सो आई होप कि उन्हें लोग जाने पहचाने नामों को लोग फिर देख लें। सॉरी गाइस इंट्रो बहुत ही लंबा हो गया, सॉरी फॉर दैट। सो लेट्स स्टार्ट द रिएक्शन, उसके बाद इसके बारे में बात करते हैं। एंड या फॉलो अस ऑन इंस्टाग्राम, इसके डिटेल्स हमने दिए हैं। स्टार्ट स्टार्ट यूज हेडफोन्स फॉर बेस्ट एक्सपीरियंस। ओह नाइस, വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ചെമ്പിൽ ഒരു അനുഗ്രഹീത കുടുംബത്തിൽ ഒരു സുമരക്കൂട്ടം ജന്മമെടുക്കുന്നു. ചെമ്പിൽ തന്നെ പഠിച്ച് വളർന്ന് മിടുക്കനായിരുന്നു. ലോ കോളേജ് എറണാകുളത്ത് പഠിക്കുന്നു. സിനിമ അവിടെ മുതൽ പിന്നീട് ഹിസ്റ്ററി ഹിസ്റ്ററി അന്നേക്കാലത്തെ വീട്ടിലെ ടി വി കാണുമ്പോൾ പെട്ടെന്ന് സ്ക്രീനിൽ മമ്മൂട്ടിയുടെ മുഖം തെളിഞ്ഞു. എന്റെ പണിയിലിരുന്ന എന്റെ പേരന്റ് കുട്ടിയാണ്, അവൻ 4 വയസ്സേ ഉള്ളൂ. അവൻ പെട്ടെന്ന് കൈകാര്യം പ്രഭാതത്തിനെ കുറിച്ചിടത്തിൽ മേള സമ്മേളനം ഞാൻ കേറ്റി ചോദിക്കുന്നു പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. അന്ന് ഇയാൾ ഈ മരണക്കട ഓടിക്കുന്ന സർക്കസ്മാനായിട്ട് എന്റെ മുമ്പിൽ വന്ന് നിൽക്കുമ്പോൾ അന്നേ എനിക്ക് തോന്നിയിരുന്നത് ഇയാൾ ഇവിടെ നിൽക്കാമെന്നുള്ള ലാലേട്ടനെ ലാലേട്ടനും മമ്മൂക്കായ മമ്മൂട്ടി സാറെന്ന് പറഞ്ഞ സീനിന്റെ എന്തുകൊണ്ടാണ് ഏറ്റവും സ്റ്റൈലിഷ് സൂപ്പർ സ്റ്റാർ നമുക്കാണ്, അതിലിന്നും ഒരു മാറ്റമില്ല. തോന്നി
ഹലോ ഏ മനുഷ്യൻ ഞാൻ മനുവാണെന്ന് പറഞ്ഞില്ലേ ഐ ആം എ സയന്റിസ്റ്റ് ഞാനൊരു ശാസ്ത്രജ്ഞനാണ് ജീവിതത്തിൽ പണം മാത്രം പോരാ അതൊന്നും അല്ല നമ്മുടെ പ്രശ്നം ഒരു പേരില്ല എന്നുള്ള ഇന്ത്യ ഉണ്ടോ വേദനിക്കുന്ന വല്ലപ്പോഴും തമാശയൊക്കെ വരുന്നിരിക്കും പൊതുവെ പെണ്ണുങ്ങളോട് അകൽച്ചുണ്ട് പിന്നെ ഞാൻ ജെസ്റ്റ് വിളിച്ചിട്ടുണ്ട് മമ്മൂട്ടിയുടെ ഒരു ശൈലിയോ സ്നേഹവും അനുരാഗവും ഒക്കെ കാണിക്കുന്നത് അതിനകത്തൊരു അല്പം സിംഹത്തിന്റെ സ്വഭാവം ആ സിംഹ സ്വഭാവം കൊണ്ട് പ്രാവുധ്യപ്പെടുത്തില്ല നരസിംഹം എന്നാടിയവരുടെ ഭാര്യയാക്കിയാൽ അതിന് സമ്മതം മറ്റൊന്നുമല്ല പക്ഷേ ഇവരറിയ
ഫയലുകൾ എടുത്ത് വായിച്ചാ പോരാ. സാധാരണ തമിഴ് അവൻ ആസ്വദിക്കാൻ പറ്റുന്ന എന്തെങ്കിലും മലയാള സിനിമകളുണ്ട് തമിഴ്. പിന്നെ അതിന് ചില സെൻസ് പറയാം. മലയാള സിനിമ എന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ തമിഴ്നാട്ടിലും മറ്റു നാടുകളിലും ഒത്തിരി പ്രമാണം നയന്നു വന്നില്ല. പക്ഷെ അതൊന്ന് എല്ലാവരും തിരിഞ്ഞു നോക്കത്തക്ക ഇത് മമ്മൂക്കയുടെ നിറക്കൂട്ട് ന്യൂഡൽഹി ഈ പടങ്ങളൊക്കെ വന്നപ്പോൾ ആളുകൾ എല്ലാം മലയാള സിനിമയെ നോക്കാൻ തുടങ്ങി. കഥാപാത്രം The range. Even when I'm talking about the play. God, man. Oh my God. Acting my inner life in the TV. ഒരു വടക്കൻ വീരഗാഥാനുള്ള സിനിമ എന്നെ കുറിച്ച് ഞാൻ വീട്ടിലാക്കി മലയാള സിനിമയിലെ ഏറ്റവും ഫ്ലെക്സിബിൾ ആയിട്ടുള്ള Maturing with age, improving with every film, to be instinctive, it would be wonderful for any actor. Oh my God, that's 70,000 people. Innum adutha pole vaathu ethana pa vidathil kalivugondum aagala soundariyam undu shabdam undu anugrahikkappadi adayalam undu sambandham ottam indha jeeva factors of all time rogam ഇവിടെ തൊഴിലാളികൾ ഉണ്ടോ ഒരിക്കലും മറക്കാൻ കഴിയാത്ത സ്വാധീനപ്പെടുത്തിയ ഏക നടനം മമ്മൂട്ടിയാണ്. ഒപ്പം ഉദാഹരിക്ക പക്ഷെ മമ്മൂട്ടിക്ക് ഉദാഹരിക്കാനാവില്ല. മമ്മൂട്ടി മമ്മൂട്ടിയാണ്. Was the amazing one, Linto Kurian. I think one of my favorite, Linto Kurian mashup. I think Linto Kurian. Linto Kurian ne last I think Jay Surya mashup banaya tha. And unke uske upar react kiya tha humne. Aur unhone bahut I think bahut waqt liya hai iske liye. He has taken lot of time because we can see the mehnat isme lagi hai. And I believe ke he is a big fan of Mammootty also because ki DP bhi Mammootty ke saath hai. So yeah, that was a cool mashup. Yeah, I think not a type of a mashup jahan par most of the mashups mein kya hota hai, the action, the the dhamal, the music, the all those stuff. Yahan par Mammootty ki puri life ki kahani dikha rahi, and I was just shocked, man. Kitne experiment roles kiye hain yaar ye bande ne. Kitne, I mean, there are some looks jahan par main unko nahi pehchan pa raha tha. Yeah, definitely Dr. Ambedkar ki jo unki film hai uske trailer ke upar main I think mere old channel mein ek saal pehle maine react kiya tha. Us waqt maine main believe nahi kar paya ki he is the Mammooka, aur bahut bahut hi maine tareef ki thi uske bare mein. And yeah, definitely film dekhne ka waqt nahi mila, but uske alawa yaar he had a such a the old look, the beard wala look, the a type of mental mental problem wale health ka jo role hai unka wo wala, and bunch of roles yaar. Mammootty ki kitni filmein dekhi hai pata hai maine? Priest dekhi hai, Unda nayi filmein hi dekhi hai maine, Unda dekhi hai, aur kaun si dekhi hai yaar, I think 4-5 filmein Mammootty ki dekhi hai maine. या उतनी ही, उससे ज़्यादा मैंने नहीं देखी. डेफिनेटली मोहनलाल मोहा ललितन की मैंने ज़्यादा फिल्में देखी हैं, इनकी बहुत कम फिल्में देखी हैं, बट आई बिलीव कि आई हैव टू वॉच मोर द वॉच मेनी मेनी फिल्म. एंड ही हैज कंप्लीटेड हिज 50 ईयर्स. डेफिनेटली एक महीना पहले इसकी एनिवर्सरी हुई थी 50 ईयर्स की, एंड उस वक्त ही मुझे उनके मैशअप के ऊपर रिएक्ट करने के लिए 50 ईयर्स मैशअप के ऊपर रिएक्ट करने के बहुत सेशन आ रहे थे. बट या उसी वक्त हमारा चैनल टर्मिनेट हो गया था, तो हम लोग बहुत ही प्रॉब्लम में थे, टेंशन में थे, उसकी वजह से हम लोग रिएक्ट नहीं कर पाए. बट या दिस इज अ टाइप ऑफ अ 50 ईयर ट्रिब्यूट टू हिम ऑल्सो. एंड आई थिंक ये 50 ईयर्स का ट्रिब्यूट भी है, एंड इट्स हिज बर्थडे ऑल्सो. सो आज आई थिंक बहुत बहुत सारी फिल्में अनाउंस होने वाली है इनकी.
Oh, it's gonna be fun. Amazing day, and I think a treat for the all the Mamoti's fan and sitting over there. And I think aaj to sab aap log party to banti hai boss. Yeah, this was a cool tribute, yeah. Amazing tribute and amazing video by Into Korean and amazing video by Jitin. Unne bahut acha hai, I think. It's very helpful for me guys because when I have not got the subtitles aur main dekhta hai video to I think mujhe wo maza nahi aata jo maine maza iska uthaya hai. Beech mein subtitles miss ho gaye the but I don't know why it was moving fast also. Maybe just I think ye abhi premiere kiya hai unhone to isliye I think that's the reason you guys know. So yeah. This was a cool video guys, yeah, thank you so much for all your support guys, जाने से पहले चैनल को सब्सक्राइब कर लीजिए और फिर चैनल ड्रिंक कीजिए फॉर मोर टेलीविजन एंड फॉलो ऑन इंस्टाग्राम स्क्रीन टेस्ट एंड एनी दिस मोर शाबिस सेंडिंग ऑफ